नमस्कार मित्रांनो, कदम आय ग्रुप फार्म या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, आता पावसाळा आलेला आहे, तर पावसाळ्यात बरेच आजार येतात। तर मित्रांनो, पावसाळ्यात सर्वप्रथम ईटीचं लसीकरण करून घ्या, आणि ईटी मध्ये ईटी आणि टीटी एक प्लस लसीकरण आलेलं आहे, ती केलं तरी चालतं। किंवा जर नुसतं ईटी केलं तर ईटीचा एक बुस्टर डोस असतो, तो एक 15 दिवसांनी देत असतो, तो ईटी आणि ईटीचा बुस्टर द्या। तर मित्रांनो, अजून एक प्रॉब्लेम आहे, पावसाळ्यामध्ये जो मावा येतो, जे शेळींच्या तोंडाला येतो मावा, तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाठीमागे बघा, तर मित्रांनो ही जी शेळी आहे तिच्या तोंडाला जो मावा आलाय, तर हा मावा म्हणजे यांना काय होत काय नाही ऍक्च्युली, तर हा दूर कसा करायचा तुम्हाला एक सोपं उदाहरण सांगतो, गावठी उपाय सांगतो। सर्वप्रथम जर तुम्ही एक हळद घ्यायची, हळद घ्या, त्याच्यात खोबऱ्याचं तेल घ्या आणि कापूर टाका। कापूर एक कसं आहे, जो म्हणजे व्हायरल कुठलीही गोष्ट असतं त्यासाठी, ते कापूर आपण घरात जाळू त्या पद्धतीने तो कापूर घ्यायचा, त्यात टाकायचं, त्याचं मिक्स करत द्रावण, आणि तो शेळीच्या जशी त्या शेळीच्या तोंडाला पूर्णपणे लावायचं। शेळी तोंडाला जर तुम्ही लावलं तर ती पिवळं लागलं पाहिजे, ही दिवसात 3 वेळा लावायचं। मित्रांनो लक्षात ठेवा, दिवसात 3 वेळा लावायचं, आणि ही व्हायरल इन्फेक्शन असते, म्हणजे कसं होतं, एकाचा दुसरा दुसरा तिसऱ्याला असं होऊ शकतं। तर जेवढ्या शेळ्या आहेत त्यांच्या तोंडाला तुम्हाला लावणं गरजेचं आहे। मित्रांनो हे काय होतं, म्हणजे ज्यावेळी शेळी चराय जाते, ज्यावेळेस पहिलं गवत उगवतं, चराय जाते, किंवा त्यावेळी तिच्या तोंडाला टोचतं, मग त्यातून तिला अशा पिटकुळ्या टाईप येतात, आणि त्यातून ती परत रक्त येतं, मोठ्या होतात, फुगतात, तिला चावायला येत नाही, तोंडाचा विकार होऊ शकतो, परत शेळी खात नाही, त्यामुळे तिची बॉडी खराब होते। तर या गोष्टीपासून जर वाचायचं असेल तर तुम्हाला ही इलाज करावा लागला। अजून त्यासाठी अजून एक उपाय सांगतो, ग्लिसरीन मिळतं एक ॲनिमलसाठी, ग्लिसरीन आणायचं, जे माणसांचं पण ग्लिसरीन एक असते, ते आणायचं, हातात घ्यायचं, शेळीच्या तोंडाला चोळायचं, पुसून घ्यायचं कपड्यांनी साफ, कपड्यानं पुसून घेतल्यानंतर ह्याचा कपडा त्याला, त्याचा कपडा त्याला, असं लावायचं नाही। तर आणि हळदीचं जी कराल तुम्ही, हळद आणि खोबऱ्याचं तेल आणि त्यात कापूर टाकायचं, हे तिन्ही मिक्स करायचं आणि ती त्याच्या लावायचं। तर मित्रांनो ही तुम्हाला माहिती कशी वाटली, आणि अशीच जर तुम्हाला माहिती जर हवी असेल तर मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्ही पाठीमागे बघा, ही एवढी 72% लोक बघतात पण सबस्क्राईब करत नाहीत, आणि 18% लोक आहेत ही सबस्क्राईब करतात, सबस्क्राईबर आहेत म्हणजे। तर माझं काय म्हणतात, तुम्ही एवढं बघता एवढं करता, जर तुम्हाला जर चॅनल आवडत असेल तर मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा, आमच्या चॅनलवर कनेक्ट राहा। आणि मित्रांनो जर तुम्हाला माझ्यावर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर आपली फेसबुकची लिंक आहे, तर फेसबुकच्या लिंकवर तुम्ही फॉलो व्हा। फेसबुकच्या लिंकवर आपण शेळी पालन, म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील शेळी पालक म्हणून एक गट काढलेला, एक पेज पण आहे आपलं, त्याच्यात किंमत कमीत कमी 68,000 माणसं सामील आहेत, आणि पेजमध्ये आपलं 3-4,000 माणसं आहेत। तर तुम्ही सहभागी व्हा, त्यातून तुम्हाला अनुभव मिळेल, तुमचा फायदा होईल, तुमच्या शेळी विक्रीला मदत होईल, कुठल्या गोष्टीच्या अडचणी नाही, आणि सर्वप्रथम म्हणजे चारा बियाणे कदम ऍग्रोतर्फे विक्री केले जातात। तर मित्रांनो जय हिंद, जय महाराष्ट्र।